यंदा 10वीचा 96.94% निकाल, यंदाही मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक, एबीपी माझाच्या वेबसाईटवरती निकाल पाहण्याची सुविधा। 12वी प्रमाणे 10वीच्या परीक्षेतही कोकण विभाग अव्वल, तर नाशिक विभागाचा सर्वात कमी निकाल। पुण्यामध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ढोल ताशा वाजवून आनंदोत्सव साजरा। आयटीआयसाठी आजपासून प्रवेश प्रक्रिया, यंदा 1,49,268 जागांसाठी प्रवेश, डीव्हीईटीच्या वेबसाईटवरती प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार। लष्कर भरतीच्या अग्निपथ योजनेसाठी वयोमर्यादा 23 वर्षांवर, देशव्यापी आंदोलनानंतर सरकारचा निर्णय। अग्निपथ योजनेवरून देशभरामध्ये सुरू असलेल्या हिंसेचं सत्र सुरूच, बिहारच्या बेगुसरायमध्ये आज सकाळपासून तरुणांनी जोरदार निदर्शनं केली। बिहारच्या बरौनी कटिहार रेल्वे मार्गावरती लखत मिनिया या स्टेशनजवळ तरुणांनी ट्रेन सडवल्या। आरामधील कुल्हडिया स्थानकातही रेल रोको आंदोलन, तर अनेक ठिकाणी ट्रेन्सच्या बोगींची जाळपोळ। बिहारच्या समस्तीपूरमध्ये आंदोलक तरुणांनी गुवाहाटी एक्सप्रेसचे डबे पेटवले। हाजीपूर बरौनी मार्गावरील मोइनुद्दीन स्टेशनवरची घटना। बिहारच्या बरियामध्ये अग्निपथ योजनेविरोधामध्ये आंदोलन, तरुणांकडून अनेक ठिकाणी दगडफेक, पोलिसांचा आंदोलकांवरती लाठीचार्ज। बिहारच्या बक्सरमध्येही अग्निपथ योजनेच्या विरोधामध्ये विद्यार्थी रस्त्यावर। डुमराव रेल्वे स्थानकावरती पहाटेपासून रेल्वे ट्रॅकवरती टायर जाळून विद्यार्थ्यांचं आंदोलन। अग्निपथ योजनेमुळे 2 दिवसांमध्ये रेल्वेचं 25 कोटींचं नुकसान, तर 200 ट्रेन आंदोलकांमुळे प्रभावित। राहुल गांधींच्या ईडी चौकशीच्या विरोधामध्ये नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन, आंदोलनामध्ये शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती। नागपूरमधील काँग्रेसच्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांचा झेंडू, काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांकडून एका आंदोलकाची ढकलाढकली, जोरदार धक्काबुक्कीमध्ये आंदोलक जमिनीवरती कोसळला। राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये काँग्रेस आक्रमक, काँग्रेसचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन। कोल्हापूरमध्ये केंद्र सरकार विरोधामध्ये काँग्रेसचं धरणं आंदोलन, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटलांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं आंदोलन। औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन, ईडी विरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निषेधाचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी, आंदोलनात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित। राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या ईडी कारवाईच्या विरोधामध्ये हिंगोलीमध्ये काँग्रेसचं आंदोलन, आंदोलनाच्या दरम्यान कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारचा निषेध, आमदार प्रज्ञा सातव यांच्यासह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। केंद्र सरकारच्या निषेधार्थ धुळ्यातही काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। बीड जिल्ह्यातही राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसची जोरदार आक्रमक घोषणाबाजी। कल्याणमध्ये तहसील कार्यालयाच्या समोर काँग्रेसचं निषेध आंदोलन, राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी प्रकरणावरून काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी। राष्ट्रपती निवडणूक व्यवस्थापनासाठी भाजपकडून टीम जाहीर, 16 जणांच्या टीममध्ये महाराष्ट्रामधील 2 नेत्यांचा समावेश, मंत्री गजेंद्र सिंह शेखावत समन्वयक, तर विनोद तावडे सहसमन्वयक म्हणून काम करणार। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये तुरुंगात असलेले नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मोठा धक्का, विधान परिषदेसाठी मतदान करण्यास उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली। विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अपक्ष आणि लहान पक्षांच्या नेत्यांशी वेगवेगळ्या भेटीगाठी, फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याची चर्चा।
महाविकास आघाडीला फक्त 2-3 मतांची गरज, त्यामुळे भाजपच्याच 5व्या उमेदवाराची अडचण होईल. काँग्रेसचे नेते आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेचं मत देताना संजय राऊतांनी माझ्यासोबत राहावं, आमदार देवेंद्र भुयार यांचा संजय राऊतांना चिमटा. 2014 मधल्या थकीत बिलासाठी सदाभाऊंचा ताफा अडवणाऱ्या सांगोल्यामधील हॉटेल मालकावरती गुन्हा दाखल, सदाभाऊंकडून बिल थकवल्याचा आरोपाचं खंडन. बिलासाठी ताफा अडवणाऱ्या हॉटेल मालकामागे टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं षडयंत्र, सदाभाऊ खोत यांचा आरोप. राजापूर रिफायनरी प्रकल्प होणारच, रिफायनरीला कोणताही विरोध राहिलेला नाही, भाजप नेते निलेश राणे यांचा दावा. मुंबईमधील अनधिकृत बांधकामांसंदर्भामध्ये नितेश राणे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मुंबईमधील अनधिकृत बांधकामांना शिवसेनेच्या नगरसेवकांचीच परवानगी, नितेश राणे यांचा दावा. पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा अनट्रेसेबल. नुपूर शर्मा यांना शोधण्यामध्ये अद्याप मुंबई पोलिसांना यश नाही. 5 दिवसांपासून मुंबई पोलिसांचं पथक दिल्लीमध्ये. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंकडून मिलन सबवेची पाहणी. प्रत्येक पावसामध्ये पाण्याखाली जाणाऱ्या मिलन सबवेच्या कामाचा आढावा घेतला. बुलडाणा जिल्ह्यामधील 5 तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस. साखरखेरडामधल्या भोगावती नदीवरचा पूल वाहून गेला. अकोल्यात जोरदार पाऊस. बसस्थानकाच्या समोरील 20 दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या भुयारी मार्गामध्ये पाणी साचलं, तर सीताबाई महाविद्यालयाच्या समोरच्या कॉम्प्लेक्समध्ये पाणी घुसल्यानं बेसमेंटच्या दुकानांचं मोठं नुकसान. यवतमाळ जिल्ह्यामधील धूळ पेरणी धोक्यामध्ये. पावसानं दडी मारल्यानं धूळ पेरणी संकटात, शेतकऱ्यांचं नुकसान. कोल्हापूरच्या आजऱ्यामध्ये आज शाळेचं रूपांतर चक्क गोठ्यात. खासगी शिक्षण संस्था चालक आणि जमीन मालकाचा वाद बेकोप आला. जमीन मालकानं जनावरं थेट वर्गातच बांधल्यानं विद्यार्थी वर्गाच्या बाहेर. रेल्वेमधल्या बुरट्या चोरांचा आमदार किशोर जोरगेवार यांना फटका. सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून आमदार जोरगेवारांचे 2 महागडे फोन चोरीला. समृद्धी महामार्गावरती अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात. अपघातामध्ये ट्रक चालकाचा मृत्यू. नाशिकमधील जलालपूर परिसरामध्ये शेतीच्या वादामधून हत्या. पुतण्यानं चुलत्याच्या डोक्यामध्ये टिकाव मारत केली हत्या. यवतमाळच्या पुसदमध्ये पोलीस जमादाराची गळफास घेऊन आत्महत्या. यवतमाळच्या बिटरगाव पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते. भंडारा जिल्ह्यामधील सोनका पळसगाव इथे रानडुकरांच्या हल्ल्यामध्ये शेतमजूर महिला जखमी. जखमी महिलेवरती साकोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार. वर्ध्यामधील बोर व्याघ्र प्रकल्पामधील ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वल कैद. फिकट तपकिरी रंगाचं अस्वल पाहण्यासाठी पर्यटकां उत्सुक. नंदुरबारमधील श्रावणी रेल्वे गेट जवळ डंपर आणि रिक्षाचा अपघात. अपघातामध्ये 6 जण गंभीर जखमी. गोव्याच्या वागातोर समुद्र किनाऱ्यावरती बेशिस्त पर्यटकांचा धुमाकूळ. दिल्लीच्या पर्यटकांना थेट बीचवरती गाडी घुसवली. चिपी विमानतळावरती कोल्ह्यांना पळवण्यासाठी नामी युक्ती. वाघाच्या डरकाळ्यांची ध्वनिफीत लावून कोल्ह्यांना पळवण्याचा प्रयत्न. मुंबई आणि परिसरातल्या 3र्या विमानतळासाठी हालचाली सुरू. पालघर जिल्ह्यामध्ये 2 जागांची चाचपणी सुरू असल्याची माहिती. केळवा माहीम आणि दापचरी भागामधील जागांची पाहणी झाल्याची माहिती. हवाई इंधनाच्या दरामध्ये 16% वाढ. गेल्या 6 महिन्यांमध्ये 11 वेळा दर वाढले. इंधन दरवाढीमुळे हवाई सफर महागण्याची शक्यता. हिमाचल प्रदेशमधील कुलू जिल्ह्यामध्ये पॅराग्लायडिंग दरम्यान भीषण अपघात. अपघातामध्ये 2 मृत्यू. अमेरिकेमधील वायोमिंग आणि मॉन्टाना येथील नदीच्या खोऱ्यामध्ये पूर आणि पुरामुळे येलोस्टोन नदीवरील महत्वाचा पूल वाहून गेला. मोठं नुकसान.
सुदानमध्ये आर्थिक संकटामुळे उपासमारी वाढली. सुमारे 15 लाख लोकांवरती उपासमारीचं संकट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.